संस्था संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर नोकर भरती विनाअनुदानित प्राध्यापक वेतन वाढ सातवा वेतन आयोग पेन्शन योजना लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या संपाला आळे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पाठिंबा असून या संपात महाविद्यालयातील सर्व अनुदानित प्राध्यापक सहभागी असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असून वेळप्रसंगी संप अजून तीव्र केला जाणार असल्याचं सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजीही केली. यावेळी एम पुक्टो संघटनेचे पुणे कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक केशव बोरकर तसेच स्थानिक शाखेच्या सदस्य प्राध्यापक सुषमा कदम यांनी प्राध्यापकांच्या वतीने भूमिका मांडल्या. एम पुक्टो तथा महाराष्ट्र प्राध्यापक संघटना या अंतर्गत आमचं ज्ञानेश्वर ग्रामोद्योग मंडळ आले माननीय बाळासाहेब जाधव महाविद्यालय आले या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक दिनांक 25 सप्टेंबर 2018 पासून बेमुदत काम आंदोलनामध्ये संपूर्णपणे सहभागी झालेले आहेत. या अंतर्गत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक कोणत्याही प्रकारच्या तासिका प्रात्यक्षिकं आणि त्या अनुषंगानं इतर असणारे उपक्रम यामध्ये सहभागी झालेले नाहीत. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कामबंद आंदोलनामध्ये महाविद्यालयात रोज महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित असून आम्ही महाविद्यालयातील आणि एकूणच शैक्षणिक व्यवस्थेच्या संदर्भामध्ये शासनाचं जे दुर्लक्ष होत आहे त्याविरुद्ध हा बंद पुकारलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये विशेष सांगायचं म्हणजे सरकारनं नोकरभरतीवरची बंदी उठवणं आवश्यक आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ केली पाहिजे. जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना यातला फरक रद्द करून सरसकट सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. याशिवाय सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे. 71 दिवसांचं यापूर्वीचं आंदोलन काळातलं रोखलेलं वेतन आम्हाला आमचं मिळालं पाहिजे. यासारख्या आणि दिवसेंदिवस शासनाकडनं आपल्याला समाजामध्ये शिक्षणामध्ये जे बाजारीकरण आणि एकाधिकारशाही निर्माण होत आहे याविषयी म्हणजे एकूणच शिक्षण क्षेत्रातील जी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची अस्तित्वाचीच लढाई एक प्रकारे आम्ही लढत आहोत आणि या दृष्टिकोनातून काल परवा आपल्या शिक्षण मंत्र्यांनी आमच्या प्राध्यापक संघटनेशी चर्चा केलेली आहे. त्याची इतिवृत्त देखील आम्हाला मिळालेली आहेत आणि मीडियामध्ये असं सांगितलं जात आहे की मंत्र्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु ही गोष्ट पूर्णतः फसली आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचं ठोस अशा प्रकारचं लेखी आश्वासन मिळालेलं नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये भविष्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनच हा प्रश्न मिटू शकतो अशा प्रकारचा विश्वास आमच्या संघटनेला असल्यामुळे आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत, चालू ठेवणार आहोत. मी प्राध्यापक केशव बोरकर, आळे महाविद्यालय या संघटनेचा स्थानिक शाखेचा सदस्य आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य या नात्याने पत्रकारांना ही माहिती देतोय. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, आपण आमच्या या आंदोलनाची तीव्रता समाजापर्यंत समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवावी. प्राध्यापकांची भूमिका ही विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही. आम्ही विद्यार्थी हित लक्षात घेत आहोत. आम्ही बंद काळातील हे जे दिवस आहेत हे आम्ही यानंतर भरून काढू शकतो. विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान आम्ही करणार नाही. या दरम्यान ज्या परीक्षा चालू आहेत त्यामध्ये लेखी परीक्षा असतील किंवा प्रात्यक्षिक परीक्षा असतील या सर्व आम्ही नेटाने पार पडत आहोत. आमचे प्राध्यापक परीक्षेच्या कामामध्ये सहभागी होत आहेत. यामुळे बरेच लोक असा अपप्रचार करतात की हे सगळं विद्यार्थी हिताच्या विरोधात आहेत. अशा प्रकारचा अपप्रचार करणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही या निमित्तानं निषेध करतो आणि समाजाला आणि एकूणच संस्था चालकांना आणि ज्यांना शिक्षणाविषयी तळमळ आहे अशा लोकांना विनंती करतो की आपण आम्हाला पाठिंबा द्यावा. धन्यवाद. आत्ताच आमच्या महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक केशव बोरकर सर यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला आमच्या सर्व प्राध्यापकांचा एकजुटीने पाठिंबा आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला राज्य शासनासमोर जी आम्ही निदर्शनं करत आहोत एम पुक्टो संघटनेमार्फत, त्या एम पुक्टो संघटनेमार्फत जे हे आमचं कामबंद आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आमच्या विद्यार्थ्यांचा, आमच्या संस्थेचा, आमच्या प्राचार्यांचा याला समस्त पाठिंबा आहे आणि राज्य शासनाची जी ही भूमिका आहे या भूमिकेला सर्व स्तरातून विरोध होत आहे. हे जे आमच्या मागण्या आहेत त्या गेल्या 2008 पासून आम्ही सातत्याने करत आहोत आणि ही जी प्राध्यापक भरतीची बंदी शासनाने जी विरोधी भूमिका मांडलेली आहे ती फार चुकीची आहे. यामुळे प्रशासनावर किंवा शैक्षणिक क्षेत्रावर जो ताण येत आहे आणि जी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये अडचण येत आहे, क्वालिटी एज्युकेशन जे म्हणतात
म्हणतात ते क्वालिटी एज्युकेशन आपल्याला मिळत नाही, यासाठी शासनाने विचार करणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी ह्या ज्या जागा आहेत, प्राध्यापकांच्या रिक्त पदं आहेत, ते भरणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर CHV तत्वावर जे प्राध्यापक काम करतायत, समान काम आणि समान वेतन ही जी शासनाची भूमिका आहे, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे, ती भूमिका सार्थपणे शासनाने लक्षात घेऊन आमच्या ह्या कामबंद आंदोलनाचा त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या स्तरावर विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात, हीच आमची भूमिका आहे. आणि त्यासाठी आम्ही यमफुट्टो संघटनेला पाठिंबा देत आहोत. आणि त्यासाठी आळे स्थानिक युनिटमधील सर्व प्राध्यापक एकजुटीने या कामबंद आंदोलनात सहभागी आहेत. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर अली अहमद चौगुले, शिवनेर प्राईम, आळे. शून्य पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.